नवापूर शहरातील नागरिकांच्या समस्या लवकरच सोडवणार आमदार शिरीष कुमार नाईक. नवापूर शहरातील लाखणी पार्क व लगतच्या नागरी वस्तीतील नागरिकांच्या समस्या आमदार शिरीष नाईक यांना अवगत करून देण्यासाठी अशरफभाई लाखणी गुजरात माध्यमिक शाळेच्या सभागृहात नागरिकांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. परिसरात सन 2017 पासून पाण्याची अडचण भासत असून दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या उग्र स्वरूप धारण करते. महिला व बालकांना हंडावर पाणी मिळवण्यासाठी पायपीट करावी लागते. परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेक वेळा पालिका मुख्य अधिकारी यांना निवेदन सादर करून या समस्येचं निराकरण करण्यासाठी परिसरातील नव्याने उभारलेल्या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करण्यात यावे व लोकसंख्या पाहता नवीन जलकुंभ उभारण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याकडे आमदार शिरीष नाईक यांचे लक्ष वेधण्यात आले. जेएम पार्क पासून रंगेश्वर पार्क ते महामार्ग पर्यंत पक्का रस्ता नसून कच्च्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यातील खड्डा वाचविताना वाहनधारकांचे अनेकदा अपघात होऊन अनेकांना यामुळे गंभीर इजा देखील झालेली आहे. नागरिकांनी या प्रमुख समस्या उपस्थित करून या मागण्यांचे निवेदनही सादर केले. काँग्रेसचे शहर सचिव तौसिफ शेख व लाखणी पार्क भागातील रहिवाशांनी आमदार शिरीष नाईक यांना निवेदन दिले. आमदार झाल्यापासून नवापूर शहरासाठी 70 ते 75 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या योजना मंजूर करून आणल्या आहेत. उपलब्ध केलेल्या निधीतून डांबरी व ट्रिमिक्स कॉन्क्रीट रस्ते सोलर पथदिवे कार्यान्वित केले आहे. गरीब लोकवस्तीच्या लहान चिंचपाडा काळंबा व लालबारी या भागासाठी नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गापासून रंगेश्वर पार्क मार्गे लाखणी पार्क पर्यंतचा 1 कोटी रुपये खर्चाचा कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती देऊन परिसरात भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांनी आपल्या अडचणी असल्यास सांगावे, जनतेच्या लोकप्रतिनिधी कर्तव्य भावनेतून समस्या सोडवू असे ते म्हणालेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. आज आपलं या पावसाळ्यात जे व्याथा होता की लाखणी पार्क, वेळूबाई नगर, रंगेश्वर, आदर्श नगर मार्गे आपल्याला जाण्यासाठी लाखणी पार्क वाल्यांना शाळा ही मुलांची मुलं शाळेत जाण्यासाठी विजय अग्रवाल सिनियर कॉलेज असू द्या, वनिता विद्यालय असू द्या, जाण्याचा मार्ग आपला याच मार्ग रंगेश्वर मार्ग आहे जाण्यासाठी. दवाखाना असू द्या, सरकारी दवाखाना कुठे आहे याच मार्गाला आहे. पेट्रोल पंप असू द्या, कोणत्या मार्गाने आपण पेट्रोल पंप पेट्रोल टाकायला जातो याच मार्गे जातो. तर आपले जे दुखणं आहे रस्ता आणि पाणी याच्यासाठी आज आपले सन्माननीय तालुक्याचा आमदार सहदादा नाईक या आपल्या व्यथा ऐकण्यासाठी तिथे आलेले. आपण ज्या काही अडीअडचणी मांडणार आहोत त्या आपण आपले पदाधिकारी म्हणून मंजूर करून आले. मागे 6 महिन्यामध्ये टेंडर बी निघेल आणि दुसरा जो टापू आहे तो सुद्धा ह्या महिन्यामध्ये 1 कोटीचा म्हणजे पूर्ण 2 कोटीचा तो सुद्धा माझ्या मते थेटपर्यंत 1 कोटीचा आदेश मी घेऊन येईल एवढं आपल्याला सांगू इच्छितो. आता माझ्या लेटर पॅडवर लाखणी पार्क मधले इंटरनल रस्ते सुद्धा मी टाकलेले आहेत पण ते मला आता मी बघत होतो व्हॉट्सअप पण ते दिसले नाही. तुम्हाला कधी पाठवून देईल आलो त्यामध्ये. इथल्या ज्या काही अडचणी असतील, लाईटचे प्रश्न असतील, म्हणजे स्ट्रीट लाईट असेल आता नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्ट्रीट लाईट असेल, सोलर लाईट असेल, ते निश्चितपणे मी लाखणी पार्कमध्ये विशेष लक्ष देऊन आणि ते सर्व जाती धर्म आपण सांगितलं मी पण नेहमी येत असतो या रस्त्याने. आपल्याला माहीत पण असेल मी कितीतरी वेळा इथून ह्या रस्त्या हा रस्ता खराब होता तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा धरणाटला जायचं असेल किंवा कुठे ह्या पट्ट्यामध्ये नागझिरी असेल चौकी असेल तर मी ह्याच रस्त्याने निघायचो. तर सरळ हा रस्ता मला पूर्ण माहीत आहे आणि निश्चितानं हे पाण्याचा प्रश्न आहे ते सुद्धा मी विशेषतः लाखणी पार्कसाठी म्हणून मोठी योजना कशात तरी हे निश्चित फक्त एस्टिमेट बनवायला परवेशभाई मुंबई पार करूंगा या किस हां. तर निश्चितच नळपाणी पुरवठा योजनेसाठी सुद्धा मी एक खास लाखणी पार्कसाठी ती योजना आणू म्हणजे मंजूर करून आनंद देणार एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. म्हणजे अजून काही आपल्या काही समस्या असतील ते परत सांगा निश्चितच. कारण हा 2 कोटी म्हणजे 1 कोटीचा रस्ता आहे ऑलरेडी मंजूर आहे. ह्या महिन्यामध्ये माझ्या मते टेंडरसुद्धा निघू द्या. पूर्ण कॉन्क्रीट आहे म्हणजे
आपलं नॅशनल हायवेचं म्हणजे पेट्रोल पंप पासून तर ह्या इथल्या MIDC पर्यंत हा पूर्ण 2 कोटीचा रस्ता आहे. त्याच्यातला 1 कोटीचा रस्ता मंजूर आहे. फक्त टेंडर प्रोसेस आहे. तुम्हाला ती ऑर्डर बी दाखवली व्हॉट्सअप व्हॉट्सअपला.